नमस्कार, केपी न्यूज के 10 बजे के कर्नाटक बुलेटिन में आपका स्वागत है। मैं अश्विनी आपके साथ। आइए सबसे पहले एक नजर डालते हैं आज के मुख्य समाचारों पर। बीदर जिला चुनाव अधिकारी एवं जिला कलेक्टर गोविंद रेड्डी ने चुनावी तैयारियों का विवरण दिया। विधानसभा चुनाव के कार्यक्रम की घोषणा की गयी। कर्नाटक कांग्रेस का कहना है कि वह 40% कमीशन वाली बीजेपी सरकार को बाहर कर देगी। रामनगर के राम मंदिर पर 120 करोड़ रुपए खर्च होंगे, सीएम अश्वथ नारायण ने कहा। सीएम बोम्मई ने वर्चुअल रूप से 9 नए संस्करण लॉन्च किए। समाचारों का सिलसिला शुरू करते हुए देखते हैं समाचार विस्तार से। पहले समाचार स्थानीय। चुनाव आयोग ने बुधवार 29 मार्च को कर्नाटक विधानसभा चुनाव के कार्यक्रम की घोषणा के बाद बीदर जिला चुनाव अधिकारी एवं जिला कलेक्टर गोविंद रेड्डी ने आज शाम अपने कार्यालय में पत्रकारों से बात करते हुए जिले में चुनाव के लिए की गई तैयारियों का विवरण दिया। उन्होंने मतदाताओं, पोलिंग बूथ, रिटर्निंग ऑफिसर, चेक पोस्ट सहित अन्य व्यवस्थाओं के बारे में विस्तार से बताया। केपी न्यूज के कैमरामैन कृष्णा का कवरेज। इलेक्शन घोषणा आगे सो आरतु तमिष्ट विवर कारण तम जो प्रेस मीटन इटक सो प्रथम ना पेजी नोट मादर नीति संहिते लास्ट पेज आम वापस बर ईजी आगत लास्ट पेज उद मादर नीति संहिते प्रमुख अंशे सो निजी आगे स्वल्प रेटिंग को स्वल्प अदान स्वल्प ब्रीफ माते कोड आफ कंडक्ट बंद कूड़े सो नगर मत ग्रामीण भागली कोटोटू पोस्टर बंटिंग ध्वज गोड़े बर मत बनर कूड़े तेरवगे नागे सूचने को ना मुझे नानू एल कड़े कटौट पोस्टर ब्यनर बंटिंग गोडे वर ब्यनर तेरवगती इतना मादर नीति संहिता प्रकार नम्बे डैरे बंद रईटिंग अदर प्रकार ना कूड़े तेरवगती इन एरने चालती कामगारी मुंदरत यो कामगारी चालती अदो पटिया नावे इंजीनियर्स इवते को सो आ पट्टी सह नमें बंदी मुंे ये कंप्लेंट बंतर आिस्ट नावे वेरीफाई मोती मत रिपोर्ट तर्सको बदलो आ पट्टी नागले तर्सकोती इन विशेषवा अभ्यर्थी नामपत्र हाकोवरेगू ऐन खर्च अब पार्टी खर्च बीलती अभ्यर्थी नामपत्र हाकद दिनांक सो ऐन खर्च कैंडिडेट खर्च के होती ही नमें एप्रील 13 तारीखन एप्रील 20 तारीखन नामेशन कैंडिडेट नामपत्र हाकोवरेगू ऐन खर्च अब पार्टी अकौंटे सेरती इन विशेषवा सो ना नाड़ पॉलिटिकल पार्टीज अवकाश है जिलेद्यंत अड्डाड़े राष्ट्रीय पक्ष अथवा राज्यपक्ष जे डी एस और मूर वाहन नमींद पर्मिशन तक अवकाश अंत पक्षद खर्चन बीलती सोर अनुमतिया तकबूद सो जिलाधिकारी वेहिकल्स प्रतियो पक्षदे जिलेद्यंत अड्डाड़े अवकाश है इवन वर्तुपड़ी कैंडिडेट नामेशन हाकोवे याद वेहिकल अनुमति इन अभ्यर्थी नामेशन हाकद दिनांक आतु तेत्र अड्डाड़े रिटर्निंग आफीसर कड़ी और वेहिकल अनुमतिया पड़कोबूद सो अनुमति वाहन ध्वज पोस्टर ब्यनर अंटसदे ना सीज़ी सो परमति ಇರಲಾರದ ವಾಹನಗಳಿಗೆ ಧ್ವಜ ಬ್ಯಾನರ್ ಕಟೌಟ್ ಏನು ಹಚ್ಚಿದ್ರೆ ಅದನ್ನು ನಾವು ಸೀಜ್ ಮಾಡಬೇಕಾಗ್ತತಿ ಸೋ ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿಗಳಿಂದ ಕಚೇರಿಯಿಂದ ಒಂದು ಪಕ್ಷಕ್ಕೆ ಮೂರು ಇರ್ತಿತ್ತು ಎಂಟೈರ್ ಡಿಸ್ಟ್ರಿಕ್ಟ್ಗೆ ರಿಟರ್ನಿಂಗ್ ಆಫೀಸರು ನಾಮಿನೇಷನ್ ಹಾಕಿದ ದಿನಾಂಕದಿಂದ ಮಾತ್ರ ಅವರು ಆ ಕ್ಯಾಂಡಿಡೇಟ್ಗೆ ವಾಹನದ ಪರ್ಮಿಷನ್ ಅನ್ನು ನೀಡುತ್ತಾರೆ ಇನ್ನು ವಿಶೇಷವಾಗಿ ರಾಜಕೀಯ ಪಕ್ಷಗಳು ಈಗಾಗಲೇ ನಾವು ಏನು ಹೇಳಿದ್ವಿ ಕ್ಯಾಂಡಿಡೇಟ್ ನಾಮಿನೇಷನ್ ಹಾಕುವವರಿಗೆ ರಾಜಕೀಯ ಪಕ್ಷಗಳೇ ಖರ್ಚು ಬಿಳ್ತಿತ್ತು ರಾಜಕೀಯ ಪಕ್ಷಗಳೇ ಸಭೆ ಸಮಾರಂಭ ಮತ್ತು ಮೆರವಣಿಗೆಗಳಿಗೆ ರಾಜಕೀಯ ಪಕ್ಷದವರೇ ಅನುಮತಿಯನ್ನು ಪಡೆಕೋಬೇಕು ನಮ್ಮ ರಿಟರ್ನಿಂಗ್ ಆಫೀಸರ್ ಅಂತ ಆಫೀಸರ್ ಅಂತಲಿ ಪರ್ಮಿಷನ್ ತಗೋಬೇಕು ಅದಕ್ಕೆ ಸುವಿಧಾ ಆಪ್ ಅಂತ ಒಂದು ಆನ್ಲೈನ್ ಪೋರ್ಟಲ್ ಇದೆ ಅವರು ಆನ್ಲೈನ್ ದಲ್ಲಿ ಅಪ್ಲಿಕೇಶನ್ ಹಾಕ್ತಾರೆ ರಿಟರ್ನಿಂಗ್ ಆಫೀಸರ್ ಅವರು ಆನ್ಲೈನ್ ದಲ್ಲಿ ಅದಕ್ಕೆ ಪರ್ಮಿಷನ್ ಕೊಡ್ತಾರೆ ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಸ್ಥಳದಲ್ಲಿ ಒಂದು ತಾಸು ಮೊದಲು ಮತ್ತು ಒಂದು ತಾಸು ನಂತರ ಮಾತ್ರ ಬ್ಯಾನರ್ ಮತ್ತು ಪೋಸ್ಟರ್ ಗಳನ್ನು ಹಾಕಬಹುದು ಮೊದಲು ಇದೆ ರೂಲ್ಸ್ ಇದು ಈಗ ಕಂಟಿನ್ಯೂ ಇದೆ ಸೋ ಒಂದು ತಾಸು ಆದಕೂಡಲೇ ಅವರ ತಕ್ಕೋಬೇಕು ಒಂದು ತಾಸು ಮೊದಲು ಹಾಕಬಹುದು ರಾಜಕೀಯ ಪಕ್ಷದವರು ಸಭೆ ಸಮಾರಂಭ ಮೆರವಣಿಗೆಗಳಿಗೆ ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಸ್ಥಳದಲ್ಲಿ ಒಂದು ತಾಸು ಮೊದಲು ಒಂದು ತಾಸು ನಂತರ ಮಾತ್ರ ಅವರು ಹಾಕೊಳ್ಳಕ್ಕೆ ಅವಕಾಶ ಇದೆ ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿಗಳಿಂದ ಕೇವಲ ಹೆಲಿಕಾಪ್ಟರ್ ಪರ್ಮಿಷನ್ ಮಾತ್ರ ಕೊಡ್ತೀವಿ ಉಳಿದದ್ದು ಎಲ್ಲ ಅನುಮತಿಗಳನ್ನು ರಿಟರ್ನಿಂಗ್ ಆಫೀಸರ್ ಇಂದನೇ ತಗೋಬೇಕು
ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿಗಳ ಕಚೇರಿಯಿಂದ ಕೇವಲ ಎರಡು ಅನುಮತಿಯನ್ನು ನಾವು ಕೊಡ್ತೀವಿ ಒಂದು ಹೆಲಿಕಾಪ್ಟರ್ ಪರ್ಮಿಷನ್ ಎರಡನೇದು ಒಂದು ರಾಜಕೀಯ ಪಕ್ಷಕ್ಕೆ ಮೂರು ವಾಹನಗಳನ್ನು ರಾಜಕೀಯ ಪಕ್ಷದ ಖರ್ಚಿನಲ್ಲಿ ಕೊಡ್ತೀವಿ ಉಳಿದಂತೆ ಸಭೆ ಸಮಾರಂಭ ಮೆರವಣಿಗೆಗಳಿಗೆ ರಿಟರ್ನಿಂಗ್ ಆಫೀಸರಿಂದನ ಪರ್ಮಿಷನ್ ತಗೋಬೇಕು ವಾಹನಗಳಿಗೆ ಆ ಮತಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಅಡ್ಡಾಡಲಿಕ್ಕೆ ಕ್ಯಾಂಡಿಡೇಟು ಸೊ ರಿಟರ್ನಿಂಗ್ ಆಫೀಸರಿಂದನೇ ಪರ್ಮಿತಿಯನ್ನು ತಗೋಬೇಕು ಕೋಡ್ ಆಫ್ ಕಂಡಕ್ಟ್ ಬಂದ ಕೂಡಲೇ ನಾವು ಅತಿಥಿ ಗೃಹಗಳನ್ನು ನಮ್ಮ ವಶಕ್ಕೆ ತೆಗೆದುಕೊಂಡಿದ್ದೀವಿ ಸರ್ಕಾರಿ ವಾಹನಗಳು ನಮ್ಮ ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿಗಳ ಕಚೇರಿಯಿಂದ ಯಾರ್ಯಾದಕ್ಕೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದೋ ಅವನ್ನು ಸಹ ಹಿಂಪಡೆದಿವಿ ನಾವು ಈಗಾಗಲೇ ಆಯುಧಗಳನ್ನು ನಾವು ವಾಪಸ್ ಪೊಲೀಸ್ ಸ್ಟೇಷನ್ದಲ್ಲಿ ಡಿಪಾಸಿಟ್ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಆಯುಧದ ಲೈಸೆನ್ಸ್ ಹೋಲ್ಡರ್ಸ್ ನಾವು ಈಗಾಗಲೇ ನಾವು ಆದೇಶಗಳನ್ನು ಮಾಡಿದ್ವಿ ಎಸ್ ಪಿ ಸಾಹೇಬ್ರು ಈಗಾಗಲೇ ಅವ್ರ ಸಿಬ್ಬಂದಿಯವ್ರಿಗೂ ಸಹ ಇನ್ಸ್ಟ್ರಕ್ಷನ್ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಈಗ ಕೂಡಲೇ ಎಲ್ಲ ಆಯುಧಗಳು ಪೊಲೀಸ್ ಸ್ಟೇಷನ್ಗೆ ಡಿಪಾಸಿಟ್ ಆಗ್ತವೆ ಸೊ ಓನ್ಲಿ ಎಸೆನ್ಷಿಯಲ್ ಸರ್ವಿಸ್ ಲೈಕ್ ಬ್ಯಾಂಕ್ಸ್ಗೆ ಮಾತ್ರ ನಾವು ಎಕ್ಸೆಂಪ್ಷನನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದೀವಿ ಸೀರೆ ಕುಕ್ಕರು ಗಡಿಯಾರ ಇತ್ಯಾದಿಗಳ ಮೇಲೆ ಭಾವಚಿತ್ರ ಅಥವಾ ಹೆಸರಿರುವವರ ಮೇಲೆ ಅವ್ರು ಯಾರ್ದು ಹೆಸರಿರ್ತೈತೆ ಯಾರ್ದು ಭಾವಚಿತ್ರ ಇರ್ತೈತೆ ಅವ್ರ ಮೇಲೆ ಮೊಕದ್ದಮೆಯನ್ನು ದಾಖಲಿಸ್ಬೇಕಂತೇಳಿ ಸೊ ಎಲೆಕ್ಷನ್ ಕಮಿಷನ್ದು ಡೈರೆಕ್ಷನ್ ಇದೆ ಅದ್ರ ಪ್ರಕಾರ ಈ ಫ್ರೀ ಗಿಫ್ಟ್ ಅಂತ ಏನು ಕರಿತೀವಲ್ಲ ಅದ್ರ ಮೇಲೆ ಯಾರದೇ ಭಾವಚಿತ್ರ ಯಾರದೇ ಹೆಸರಿರ್ತೈತೆ ಅವ್ರ ಮೇಲೆ ನಾವು ಈ ಮೊದಲು ಮೊಕದ್ದಮೆಯನ್ನು ದಾಖಲಿಸ್ತಾ ಇದ್ದೀವಿ ಥ್ರೂ ಔಟ್ ಕರ್ನಾಟಕನೂ ಅದೇ ರೀತಿ ಆಗ್ತಿದೆ ಇನ್ನು ಮುಂದೆ ಅದನ್ನೇ ನಾವು ಕಂಟಿನ್ಯೂ ಮಾಡ್ತೀವಿ ಇನ್ನು ವಿಶೇಷವಾಗಿ ಎಲೆಕ್ಷನ್ ಕಮಿಷನರ್ ಫಿಂಡೆದವರು ಸಿ ವಿಜಿಲ್ ಅಂತೇಳಿ ಒಂದು ಆ್ಯಪ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಇವನ್ ಪ್ಲೇಸ್ಟೋರ್ಗೆ ಹೋಗಿ ನಾವು ಡೌನ್ಲೋಡ್ ಮಾಡ್ಕೋಬೋದು ನಾವೊಂದು ಕಂಪ್ಲೇಂಟನ್ನು ಅಲ್ಲೇ ರೇಸ್ ಮಾಡ್ಬೋದು ಸೊ ಅದು ಜುಡಿಷಿಯಲ್ ರಿಟರ್ನಿಂಗ್ ಆಫೀಸರ್ಗೆ ಬರ್ತೈತಿ ಅವ್ರಿಗೆ ಅದಕ್ಕೆ ರಿಸ್ಪಾಂಡ್ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಆ ಕಂಪ್ಲೇಂಟನ್ನು ಅಟೆಂಡ್ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ 100 ಮಿನಿಟ್ಸ್ ಟೈಮ್ ಇದೆ 100 ಮಿನಿಟ್ಸ್ನಲ್ಲಿ ಆ ಕಂಪ್ಲೇಂಟನ್ನು ಅವರು ಅಟೆಂಡ್ ಮಾಡಬೇಕು ಇದು ಮಾದರಿ ನೀತಿ ಸಂಹಿತೆ ವೈಲೇಷನ್ ಸಂಬಂಧ ಆನ್ಲೈನ್ ಆ್ಯಪ್ ಇದೆ ಸಿ ವಿಜಿಲ್ ಸೊ ಇದನ್ನು ಸಾರ್ವಜನಿಕರು ನೇರವಾಗಿ ದೂರುಗಳನ್ನು ಸಿ ವಿಜಿಲ್ ಆ್ಯಪ್ನಲ್ಲಿ ದಾಖಲಿಸ್ಬೋದು ಇನ್ನು ಈಗಾಗಲೇ ನಾವು ನೆಕ್ಸ್ಟ್ ನೋಟ್ಸ್ನಲ್ಲಿ ಕೊಟ್ಟಿದ್ವಿ ನಮ್ಮ ಆಫೀಸ್ನಲ್ಲಿ ಕಂಟ್ರೋಲ್ ರೂಮ್ ಇದೆ ಈ ಬಿಲ್ಡಿಂಗ್ ಮೇಲ್ಗಡೆ ಕಂಟ್ರೋಲ್ ರೂಮ್ ಈಗಾಗಲೇ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಮಾಡಿದ್ವಿ ಆಮೇಲೆ ರಿಟರ್ನಿಂಗ್ ಆಫೀಸರ್ನಲ್ಲೂ ಕಂಟ್ರೋಲ್ ರೂಮ್ ಇದೆ 24x7 ವರ್ಕ್ ಮಾಡ್ತೈತಿ ಫೋನ್ ರಿಸೀವ್ ಮಾಡೋಕ್ಕೆ ಸ್ಟಾಫ್ ಇದೆ ಟಿ ವಿಗಳು ಕಂಟ್ರೋಲ್ ರೂಮ್ನಲ್ಲಿ ಅದಾವೆ ಆಮೇಲೆ ಚೆಕ್ ಪೋಸ್ಟಿಂದ ಲೈವ್ ಕವರೇಜ್ ಆಗ್ತಾವ ಅಲ್ಲ ನಮ್ಮ ಚೆಕ್ ಪೋಸ್ಟಲ್ಲಿ ಏನೇನು ಯಾವ ವಾಹನ ಬರ್ತೈತಿ ಯಾವ ವಾಹನ ಹೊಂಟಿದೆ ಅನ್ನೋದು ಲೈವ್ ಕವರೇಜ್ ಆಗ್ತೈತಿ ಆ ಕಂಟ್ರೋಲ್ ರೂಮ್ಗಳು ಇವೂ ಸಹ ಫೋನ್ ಮಾಡಿ ಸಾರ್ವಜನಿಕರು ತಮ್ಮ ದೂರುಗಳನ್ನು ದಾಖಲಿಸ್ಬೋದು ಈಗಾಗಲೇ ಫ್ಲೈಯಿಂಗ್ ಸ್ಕ್ವಾಡು ಮತ್ತು ಸ್ಟ್ಯಾಟಿಕ್ ಸರ್ವಿಲೆನ್ಸ್ ಟೀಮ್ ಫ್ಲೈಯಿಂಗ್ ಸ್ಕ್ವಾಡ್ ಈಗಾಗಲೇ ಸಕ್ರಿಯವಾಗಿ ಅದಾವ ಮತ್ತು ಚೆಕ್ ಪೋಸ್ಟ್ 30 ಕಡೆ ನಾವು ಚೆಕ್ ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡೀವಿ ಅವು ಈಗಾಗಲೇ ಚಾಲ್ತಿಯಲ್ಲಿ ಅದಾವ ಚೆಕ್ ಪೋಸ್ಟ್ನಲ್ಲಿ ಈಗಾಗಲೇ ಒಂದು ಚೆಕ್ ಪೋಸ್ಟ್ಗೆ 2 ಸಿ ಸಿ ಟಿ ವಿ ಕ್ಯಾಮ್ರಾ ಹಾಕಿದ್ವಿ ಪವರ್ ಕನೆಕ್ಷನ್ ಕೊಟ್ಟಿದ್ವಿ ಆಮೇಲೆ ಟಿನ್ ಶೆಡ್ಡನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ವಿ ಸೊ ಎಸ್ ಎಸ್ ಟಿ ಟೀಮ್ ಲೀಡರು ಮತ್ತೊಬ್ಬ ಅಸ್ಟೆಂಟ್ ಅದಾರ ಅವ್ರಿಗೊಂದು ವಿಡಿಯೋಗ್ರಫಿನ ಕೊಟ್ಟಿದ್ವಿ ಎಸ್ ಪಿ ಸಾಹೇಬರು ಇಬ್ಬರು ಪೊಲೀಸರನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಸೊ ಈಗಾಗಲೇ ಚೆಕ್ ಪೋಸ್ಟ್ಗಳು ನಮ್ಮಲ್ಲಿ ಅತ್ಯಂತ ಸಕ್ರಿಯವಾಗಿ ಕೆಲಸ ಮಾಡುತ್ತವೆ ಫ್ಲೈಯಿಂಗ್ ಸ್ಕ್ವಾಡ್ಸ್ ಬಸವ ಕಲ್ಯಾಣದಲ್ಲಿ ಏಕಕಾಲಕ್ಕೆ 4 ಕೆಲಸ ಮಾಡ್ತವೆ ಬೇರೆ ಕಾನ್ಸ್ಟಿಟ್ಯೂನ್ಸಿಯಲ್ಲಿ ಏಕಕಾಲಕ್ಕೆ 3 ಒಟ್ಟು ಏಕಕಾಲಕ್ಕೆ 19 ಫ್ಲೈಯಿಂಗ್ ಸ್ಕ್ವಾಡ್ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತವೆ ಆಗ್ಲತ್ತು ರಾತ್ರಿ 19 ಫ್ಲೈಯಿಂಗ್ ಸ್ಕ್ವಾಡ್ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತವೆ ಇವೆಲ್ಲ ಟೀಮ್ಗಳು ಸಕ್ರಿಯವಾಗಿ ಈಗಾಗಲೇ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತವೆ ಫ್ಲೈಯಿಂಗ್ ಸ್ಕ್ವಾಡ್ಗೆ ವೆಹಿಕಲ್ ವಿಡಿಯೋಗ್ರಫರ್ ಆಮೇಲೆ ವಿಡಿಯೋಗ್ರಫಿ ಒಬ್ಬರು ಅಸಿಸ್ಟೆಂಟು ಮತ್ತು ಒಬ್ಬರು ಪೊಲೀಸರು ಈಗಾಗಲೇ ಸಕ್ರಿಯವಾಗಿ ಕೆಲಸಗಳನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಹೀಗಾಗಿ ಮಾದರಿ ನೀತಿ ಸಂಹಿತೆ ಕುರಿತು ಚುನಾವಣಾ ಆಯೋಗದ ನಿರ್ದೇಶನಗಳು ಏನದವನ್ನು ಈಗಾಗಲೇ ನಾವು ಪಾಲಿಸ್ತಾ ಇದ್ದೀವಿ ಇನ್ನು ಇತರ ವಿಷಯಗಳು ತಮ್ಮ ಗಮನಕ್ಕೆ ತರೋದಾದರೆ ಚೆಕ್ ಪೋಸ್ಟ್ಗಳಲ್ಲಿ ದಾಖಲೆಗಳು ಇರಲಾರ್ದ ಸಿಗುವ ಮೊತ್ತದ ಕುರಿತು ಕ್ಯಾಶ್ ರಿಡ್ರೆಷನ್ ಕಮಿಟಿ ಅಂತೇಳಿ ಸಿ ಒ ಜಿಲ್ಲಾ ಪಂಚಾಯತಿ ಅವರ ಅಧ್ಯಕ್ಷತೆಯಲ್ಲಿ ಕಮಿಟಿ ಇದೆ ಸೊ ಇವತ್ತಿನಿಂದ ಯಾವುದೇ ಅಮೌಂಟು ಚೆಕ್ ಪೋಸ್ಟ್ನಲ್ಲಿ ಸಿಕ್ತಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ರಿಟರ್ನಿಂಗ್ ಆಫೀಸರ್ ಆ ಅಮೌಂಟನ್ನು ಟ್ರೆಜರಿಯಲ್ಲಿ ಇಡ್ತಾರೆ ಸಿ ಒ ಮೇಡಮ್ ಅವರು ರಿಪೋರ್ಟ್ ಮಾಡ್ತಾರೆ ಅವ್ರ ಅಧ್ಯಕ್ಷತೆ ಒಂದು ಕಮಿಟಿ ಇದೆ ಅದು ಚುನಾವಣೆ ಸಂಬಂಧ ಬಳಕೆ ಆಗ್ತಿದೆಯೋ ದಾಖಲೆಗಳು ಅದವೋ ಇಲ್ಲ ಅನ್ನೋದನ್ನು ಡಿಸಿಷನ್ ತಗೋತಾರೆ ಅವರು ಸೊ ಅದು ಚುನಾವಣೆ ಸಂಬಂಧ ಇಲ್ಲ ದಾಖಲಾತಿಗಳಿದಾವೆ ಅಂದರೆ ಅದನ್ನು ರಿಲೀಸ್ ಮಾಡ್ತಾರೆ ಅವರು ಸಪೋಸು ಇಲ್ಲ ಇದು ಚುನಾವಣೆ ಸಂಬಂಧ ಇದೆ ಅಂತೇಳಿ ಅವರೇನಾದ್ರು ಡಿಸಿಷನ್ ತೊಗೊಂಡ್ರಪ್ಪ ಅಂತಂದರೆ ಸೊ ಕೇಸ್ ಬುಕ್ ಮಾಡ್ತಾರೆ ರಿಟರ್ನಿಂಗ್ ಆಫೀಸರ್ ದೆನ್ ಕ್ಯಾಶ್ ಲಿಮಿಟ್ ಪರ್ ಪರ್ಸನ್ ನಾವು ಎಲ್ಲರೂ ಚೆಕ್ ಪೋಸ್ಟ್ ಕ್ರಾಸ್ ಆಗ್ತಿದ್ವಿ ಅಂದರೆ 50,000 ಲಿಮಿಟ್ ಇದೆ 50,000ಕ್ಕಿಂತ ಜಾಸ್ತಿ ಅಮೌಂಟ್ ಇತ್ತಂದರೆ ಆ ಅಮೌಂಟಿಗೆ ತಕ್ಕದಾದ ದಾಖಲಾತಿಗಳನ್ನು ಅವರು ಹೊಂದಿರಬೇಕು ಸ್ಟಾರ್ ಕ್ಯಾಂಪೇನರ್ ಪ್ರತಿಯೊಂದು ಪಕ್ಷಕ್ಕೆ 40 ಜನ ಸ್ಟಾರ್ ಕ್ಯಾಂಪೇನರ್ ಅಪಾಯಿಂಟ್ಮೆಂಟ್ ಮಾಡಿಕೊಳ್ಳೋ ಅಧಿಕಾರಿ ಇದೆ ರಾಜ್ಯ ಮಟ್ಟದಲ್ಲಿ ಸ್ಟಾರ್ ಕ್ಯಾಂಪೇನರ್ದವರು ಅವ್ರ ಜೊತೆ 1 ಲಕ್ಷ ಮೊತ್ತವನ್ನು ಅವರು ಕ್ಯಾರಿ ಮಾಡ್ಬೋದು ಯಾಕಂದರೆ ಒಂದು ಜಿಲ್ಲೆಯಿಂದ ಇನ್ನೊಂದು ಜಿಲ್ಲೆಗೆ ಭಾಳ ಅಡ್ಡಾಡ್ತಿರ್ತಾರೆ ಅವರು ಸೊ ಹೀಗಾಗಿ ಅವರಿಗೆ 1 ಲಕ್ಷ ಲಿಮಿಟ್ ಇದೆ ಕ್ಯಾಂಡಿಡೇಟ್ ಎಕ್ಸ್ಪೆಂಡಿಚರ್ ಲಿಮಿಟು 40 ಲಕ್ಷ ಇದೆ MLA ಅಭ್ಯರ್ಥಿ ಸೊ ಆತ ನಾಮಿನೇಷನ್ ಹಾಕಿದ್ದರಿಂದ ಚುನಾವಣೆ ಮುಗಿಯೋವರೆಗೂ 40 ಲಕ್ಷ ಮೊತ್ತವನ್ನು ಆತ ಖರ್ಚು ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಅವಕಾಶ ಇದೆ ಈಗಾಗಲೇ ಸೋಷಿಯಲ್ ಮೀಡಿಯಾ ಮಾನಿಟ್ರಿಂಗ್ ಸೆಲ್ ಮತ್ತು ಕಂಟ್ರೋಲ್ ರೂಮ್ ಈಗಾಗಲೇ ಚಾಲ್ತಿಯಲ್ಲಿ ಅದವ ವರ್ಕಿಂಗ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾವೆ ಸೊ ಇದನ್ನು ಸ್ವಲ್ಪ ತಾವು ದಯಮಾಡಿ ಇದನ್ನು ಸ್ವಲ್ಪ ಹೈಲೈಟ್ ಮಾಡ್ಬೇಕಂತೇಳಿ ನಮ್ಮದು ರಿಕ್ವೆಸ್ಟ್ ಇದೆ ಮತದಾರ ಪಟ್ಟಿಯಲ್ಲಿ ಹೆಸರು ಸೇರಿಸಲು ಇನ್ನೂ ಅವಕಾಶ ಇದೆ ಮತದಾರ ಪಟ್ಟಿಯಲ್ಲಿ ಫಾರ್ಮ್ 6 ಅನ್ನು ಕೊಡಲಿಕ್ಕೆ ಇನ್ನೂ ಅವಕಾಶ ಇದೆ
ಏಪ್ರಿಲ್ 10ನೇ ತಾರೀಕಿನವರೆಗೆ ಮದ್ದಾರ ಪಟ್ಟಿಯಲ್ಲಿ ಕೈ ಬಿಟ್ಟವರು ಅಥವಾ ಹೊಸದಾಗಿ ಸೇರಿಸಬೇಕಂದವರು ಈಗಲೂ ಮದ್ದಾರ ಪಟ್ಟಿಯಲ್ಲಿ ಹೆಸರು ಸೇರಿಸಿಕೊಳ್ಳಕ್ಕೆ ಏಪ್ರಿಲ್ 10ನೇ ತಾರೀಕಿನವರೆಗೂ ಅರ್ಜಿ ಸಲ್ಲಿಸಲಿಕ್ಕೆ ಅವಕಾಶವಿದೆ ಇದನ್ನ ತಾವು ಸ್ವಲ್ಪ ದಯಮಾಡಿ ಪ್ರಚಾರ ಮಾಡಲು ವಿನಂತಿ ಇಲ್ಲಿ ಸಲ್ಲಿಸಬೇಕು ಗೊತ್ತಿದೆ ಅವರು ತಹಸೀಲ್ದಾರ್ ಆಫೀಸಿಗೆ ಕೊಡಬಹುದು ಬಿಎಲ್ಓ ಕೊಡಬಹುದು ಅಲ್ಲೇ ಬೂತ್ ಲೆವೆಲ್ನಲ್ಲಿ ಬಿಎಲ್ಓ ಅಂತಿರ್ತಾರೆ ಅಲ್ಲಿ ಕೊಡಬಹುದು ತಹಸೀಲ್ದಾರ್ ಆಫೀಸಿಗೆ ಕೊಡಬಹುದು ಆನ್ಲೈನ್ ಅಪ್ಲಿಕೇಶನ್ ಹಾಕಬಹುದು ದೆನ್ ರಿಟರ್ನಿಂಗ್ ಆಫೀಸರ್ ಕಚೇರಿಯಲ್ಲಿ ಸಿಂಗಲ್ ವಿಂಡೋ ಸಿಸ್ಟಮ್ ಅನ್ನು ನಾವು ಜಾರಿಗೊಳಿಸಿವಿ ಸೋ ಅವರಿಗೆ ಲೌಡ್ ಸ್ಪೀಕರ್ ಪರ್ಮಿಷನ್ ಗೆ ಪೊಲೀಸ್ ಅಧಿಕಾರಿಗಳಿಂದ ಬೇಕಾಗ್ತಿತಿ ಸಭೆ ಸಮಾರಂಭ ಮತ್ತು ಮೆರವಣಿಗೆಗೆ ರಿಟರ್ನಿಂಗ್ ಆಫೀಸರ್ ಇಂದ ಪರ್ಮಿಷನ್ ಬೇಕಾಗ್ತಿತಿ ಸೋ ಇವೆಲ್ಲದಕ್ಕೂ ಎಲ್ಲಿ ಅಡ್ಡಾಡೋ ಅವಶ್ಯಕತೆ ಇಲ್ಲ ಸೀದಾ ಡೈರೆಕ್ಟ್ ರಿಟರ್ನಿಂಗ್ ಆಫೀಸರ್ ಕಚೇರಿಗೆ ಅಪ್ಲಿಕೇಶನ್ ಆನ್ಲೈನ್ದಲ್ಲಿ ಹಾಕಿದ್ರೆ ಅವ್ರಿಗೆ ಆನ್ಲೈನ್ದಲ್ಲಿ ಪರ್ಮಿಷನ್ ಸಿಗ್ತೈತಿ ಸಿಂಗಲ್ ವಿಂಡೋ ಸಿಸ್ಟಮು ರಿಟರ್ನಿಂಗ್ ಆಫೀಸರ್ ಕಚೇರಿಯಲ್ಲಿ ಈಗಾಗಲೇ ಚಾಲ್ತಿಯಲ್ಲಿ ತಂದಿವಿ ಇನ್ನು ದಿವ್ಯಾಂಗರು ಹಾಂ ಮತ್ತು 80 ವರ್ಷದ ಮೇಲ್ಪಟ್ಟವರಿಗೆ ಮತದಾನ ಕೇಂದ್ರಕ್ಕೆ ಕರೆ ತರಲಿಕ್ಕೆ ಮತದಾನದ ದಿನಾಂಕದಂದು ನಾವು ಒಂದು ಆಟೋ ವ್ಯವಸ್ಥೆನೇ ಮಾಡಿರ್ತೀವಿ ಎಲೆಕ್ಷನ್ ಕಮಿಷನ್ ಕಡೆಯಿಂದನೇ ಅಂದರೆ ಅಂಗವಿಕಲರಿಗೆ ಬಂದು ಹೋಗ್ಲಿಕ್ಕೆ ಅನುಕೂಲ ಆಗಲಿ ಅಂತೇಳಿ 80 ವರ್ಷ ಮೇಲ್ಪಟ್ಟವ್ರಿಗೆ ಬಂದು ಹೋಗ್ಲಿಕ್ಕೆ ಅನುಕೂಲ ಆಗಲಿ ಅಂತಲೇ ಸೊ ಚುನಾವಣಾ ಆಯೋಗದಿಂದನೇ ಆಟೋ ವ್ಯವಸ್ಥೆ ಇರ್ತೈತಿ ಆಟೋದಲ್ಲಿ ಬಂದು ಹೋಗ್ಲಿಕ್ಕೆ ತೊಂದರೆ ಪೂರ್ತಿ ಹಾಸಿಗೆ ಬಿಟ್ಟು ಹೇಳೋದಿಲ್ಲ ಅವ್ರಿಗೆ ಬಂದು ಹೋಗ್ಲಿಕ್ಕೆ ತೊಂದರೆ ಇದ್ದವ್ರಿಗೂ ಸಹ ಫಸ್ಟ್ ಟೈಮ್ ಅವ್ರಿಗೂ ಪೋಸ್ಟಲ್ ಬ್ಯಾಲೆಟ್ ವ್ಯವಸ್ಥೆನೇ ಮಾಡಿದೆ ಸೊ ನಮ್ಮ ಬಿ ಎಲ್ ಓ ಒಂದು ಪೋಸ್ಟಲ್ ಬ್ಯಾಲೆಟ್ಗೆ ರಿಕ್ವೆಸ್ಟ್ ಒಂದು ಫಾರ್ಮ್ ಬರ್ತೈತಿ 12D 13D ಅಂತೇಳಿ ಅದನ್ನು ಅವ್ರ ಕಡೆಯಿಂದ ಕೊಟ್ಟು ಬರ್ಸ್ಕೋತಾರೆ ಪೋಸ್ಟಲ್ ಬ್ಯಾಲೆಟನ್ನು ಅವ್ರ ಮನೆಗೆ ಕೊಡ್ತೈತಿ 13D 13D ಸೊ ಅದು ನಮ್ಮನೇ ಇದೆ ಅದು ಪೋಸ್ಟಲ್ ಬ್ಯಾಲೆಟ್ಗೆ ರಿಕ್ವೆಸ್ಟ್ ಇದೆ ನಿಮ್ಗೆ ಮಾಹಿತಿ ಇದೆ ನೆಕ್ಸ್ಟ್ ಬುಕ್ಲೆಟ್ದಲ್ಲಿ ಕೊಟ್ಟಿವಿ ಬುಕ್ಲೆಟ್ದಲ್ಲಿ ಕೊಟ್ಟಿವಿ ಅದೇ ಅದೇ ಸೊ ನಾವು ಪೋಸ್ಟಲ್ ಬ್ಯಾಲೆಟ್ಗೆ ರಿಕ್ವೆಸ್ಟನ್ನು ಕೊಡ್ತೀವಿ ಅವ್ರಿಗೆ ಹಾಂ ಸೊ ರಿಕ್ವೆಸ್ಟನ್ನು ನಾವು ಕೊಡ್ತೀವಿ ಅವ್ರಿಗೆ ಸೊ ಪೂರ್ತಿ ಅವ್ರಿಗೆ ಪೋಲಿಂಗ್ ಬೂತ್ಗೆ ಬರಲಾರ್ದಂಥವ್ರು ಯಾರು ಇರ್ತಾರಲ್ಲ ಅವ್ರಿಗೆ ನಾವು ಪೋಸ್ಟಲ್ ಬ್ಯಾಲೆಟನ್ನು ಕೊಡ್ತೀವಿ ಪೋಸ್ಟಲ್ ಬ್ಯಾಲೆಟ್ನಲ್ಲಿ ಓಟ್ ಹಾಕ್ಸ್ಕೋತೀವಿ ನಾವು ಸೊ ಯಾರ್ಯಾರು ಪೋಲಿಂಗ್ ಬೂತಿಗೆ ಬರ್ತೀರಂತಾರಲ್ಲ ಅವ್ರಿಗೆ ನಾವು ಆಟೋದ ವ್ಯವಸ್ಥೆಯನ್ನು ಮಾಡಿವಿ ಇದು ಔರಾದ್ಗೆ ಭಾಜಪಾ ನೇತಾ ದೀಪಕ್ ಪಾಟೀಲ್ ನೇ ಆಜ್ ಪತ್ರಕಾರೋ ಸೇ ಬಾತ್ ಕರ್ತೆ ಹುವೆ ಔರಾದ್ ಮೇ ನಿರ್ಮಾಣ ಕಿಯೆ ಜಾ ರಹೆ ಬ್ರಿಜ್ ಕಮ್ ಬ್ಯಾರೇಜ್ ಕೆ ಮಾಮಲೆ ಮೇ ಕಾಂಟ್ರಾಕ್ಟ್ ಮೇ ಅವ್ಯವಹಾರ ಹೋನೆ ಕೆ ಬಾರೆ ಮೇ ಬತಾಯಾ ಇಸ್ಕೆ ಸಾಥ್ ಸಾಥ್ ಔರಾದ್ ಕೆ ಎಂಎಲ್ಎ ಏವಂ ರಾಜ್ಯ ಪಶುಪಾಲನ್ ಮಂತ್ರಿ ಪ್ರಭು ಚೌಹಾನ್ ಪರ್ ಆರೋಪ ಪ್ರತ್ಯಾರೋಪ ಲಗಾಯಾ ಗಯಾ ಕ್ಯಾಮರಾಮನ್ ಕೃಷ್ಣ ಕಾ ಕವರೇಜ್ ಓ ಜಗಾ ಕಾ ನಿರೀಕ್ಷಣ ಕಿಯಾ ಜಾಯೆ ವಹಾ ಪರ್ ವೋ ಬ್ರಿಜ್ ಕಮ್ ಬ್ಯಾರೇಜ್ ಜೋ 70 ಕರೋಡ್ ಕಾ ಜೋ ಬ್ರಿಜ್ ಕಮ್ ಬ್ಯಾರೇಜ್ ಬನಾನಾ ಹೈ ವಹಾ ಪರ್ ಉಸ್ ವೋ ಬ್ರಿಜ್ ಕಮ್ ಬ್ಯಾರೇಜ್ ಬನ್ನೆ ಸೇ ಕಿತ್ನೆ ಕಿಸಾನೋ ಕೋ ಫಾಯ್ದಾ ಹೋಗಾ ಕಿತ್ನೆ ಜಮೀನ್ ಮೇ ಇರಿಗೇಷನ್ ಹೋಗಾ ಕಿತ್ನೆ ಗಾಂವ್ ಕೋ ಪಾನಿ ಮಿಲೇಗಾ ये सभी बातों का हमने बहुत डिटेल से सविस्तर बात किया है ये आप सभी को जानते हैं फिर भी उन्होंने जो खुद एक विधायक है सरकार में एक मंत्री रहने की वजह से अधिकारियों के ऊपर दबाव डाल के भ्रष्टाचार के लिए अधिकारियों के ऊपर दबाव करके भ्रष्टाचार के लिए फिर एक बार वो टेंडर रिजेक्ट करा के रिकॉल किए बोले तो री टेंडर करवाने का रीज़न क्या था तो हम तो पहले ही बोल चुके हैं भाई इसमें अवैज्ञानिक है एक गलती है ये तीनों लोग एलिजिबल नहीं है बोल के तो वो लोगों ने जो डिपार्टमेंट वालों ने माइनर इरिगेशन वाले और PWD के अधिकारियों ने खुद लिखा है कि पिछले टेंडर में क्वान्टिटीज प्रीवियसली जो टेंडर था प्रीवियसली the quantities calculated were not to as per circular पहले जो टेंडर बुलाया गया था वो एज पर सर्कुलर के हिसाब से क्वांटिटी नहीं था उसमें तो डिपार्टमेंट MI डिपार्टमेंट क्या बोलता बोले तो हमने जो पहले टेंडर बुलाया था वो एज पर सर्कुलर के हिसाब से नहीं था तो भाई टेंडर कौन बुलाया टेंडर तो आपने ही बुलाया पहले भी तो हम यही बोल रहे थे उसमें भ्रष्टाचार है तीनों लोग उसके एलिजिबल नहीं रहे थे उसके बावजूद यहाँ के अधिकारी MI के अधिकारी और PWD के अधिकारियों ने दोनों के मिलजुल कर और यहाँ के लोकल MLA के प्रेजर में आके प्रभु चौहान MI अधिकारी और PWD के अधिकारियों ने भ्रष्टाचार करने के लिए ये तीनों लोगों को गुत्थीदार जो कॉन्ट्रैक्टर्स हैं उनको एलिजिबल नहीं रहने के बावजूद भी एलिजिबल बनाया टेक्निकल बिड ओपन हो गया फाइनेंशियल बिड ओपन हो गया
फिर टेंडर रिजेक्ट करो बोल के जब हमने कंप्लेंट दिया, तो जब आप क्या बोलते हैं, प्रीवियसली जो टेंडर था वो टेंडर में क्वांटिटी जो है करेक्ट कैलकुलेट नहीं करे, इसका सर्कुलर नंबर डाले उन्होंने PWD 630 CRM 2014 डेटेड 17/11/2014, हेंस द अबोव क्वांटिटीज आर कैलकुलेटेड न्यू करेक्टली एज पर सर्कुलर। तो अब जो सर्कुलर के हिसाब से अब न्यू सर्कुलर जो है वो हिसाब से अब हम नया टेंडर बुला रहे। अब समाचार राज्य की। चुनाव आयोग ने बुधवार 29 मार्च को कर्नाटक विधानसभा चुनाव के एक कार्यक्रम की घोषणा की। मतदान 10 मई को होगा और नतीजे 13 मई को घोषित किए जाएंगे। 224 सदस्यीय विधानसभा का कार्यकाल 24 मई को समाप्त हो रहा है। मुख्य चुनाव आयुक्त राजीव कुमार के अनुसार कर्नाटक में कुल मतदाता 5.6 करोड़ है। उन्होंने बताया कि 80 से अधिक उम्र के मतदाताओं की कुल संख्या 12.15 लाख है। 9.17 लाख से अधिक पहली बार मतदाता चुनाव में भाग लेंगे। चुनाव कार्यक्रम की घोषणा के साथ ही राज्य में आदर्श आचार संहिता लागू हो गई है। कर्नाटक विधानसभा चुनाव कार्यक्रम की घोषणा के बाद कांग्रेस ने कहा कि वह चुनाव का सामना करने के लिए तैयार है और जन विरोधी 40% कमीशन सरकार को उखाड़ फेंकने का संकल्प लिया है। अखिल भारतीय कांग्रेस कमेटी AICC के महासचिव रणदीप सिंह सुरजेवाला ने कहा कि कांग्रेस जनता के आशीर्वाद से सरकार बनाएगी। उन्होंने कहा कर्नाटक में 10 मई को मतदान होने जा रहा है। कांग्रेस शांति प्रगति समृद्धि के एक नए युग की शुरुआत करने और ब्रांड कर्नाटक का पुनर्निर्माण करने, कन्नड़िका गौरव को बहाल करने का संकल्प लेती है। केंद्र में कल्याणकारी सरकार की गारंटी के साथ 40% कमीशन की टिप्पणी कर्नाटक राज्य ठेकेदार संघ द्वारा लगाए गए आरोपों के संदर्भ में थी कि सरकारी अधिकारी और कर्नाटक भाजपा के विधायक प्रत्येक परियोजना के लिए ठेकेदारों से 40% कमीशन या रिश्वत की मांग करती है। माडोना एज द इलेक्शन कमीशन ऑफ इंडिया अनाउंसेस कर्नाटक असेंबली पोल्स ऑन द पायस डे ऑफ दुर्गा अष्टमी द कांग्रेस पार्टी एंड पीपल ऑफ कर्नाटक रिजॉल्व टू थ्रो आउट द BJP's 40% कमीशन सरकार which has brazenly looted the state. Let us rebuild a Karnataka of people of Karnataka's dreams. Let us rebuild brand Karnataka. Let Kannada pride flourish. Let 6.5 crore brothers and sisters of Karnataka be the center point of the new Congress government. Let the Congress guarantees get implemented. As Karnataka will go to polls on 10th of May, we in the Congress party resolve to form the next government with the blessings of all brothers and sisters of Kannadiga. A Congress government that will be accountable to people. A Congress government that will work sincerely and honestly. A Congress government that will protect and ensure that the Kannada pride flourish. A Congress government that will rebuild brand Karnataka. And a Congress government that will transform Karnataka and place it at the forefront of all the states of the Indian Union. Jai Hind, Jai Karnataka. जिला मंत्री CN अश्वत्थ नारायण ने मंगलवार को कहा कि रामनगर के रामदेवरा बेट्टा में प्रस्तावित राम मंदिर पर 100 से 120 करोड़ रुपए खर्च होने की उम्मीद है। नारायण मंदिर परियोजना की देखरेख कर रहे हैं, जिसे दक्षिण की अयोध्या के रूप में पेश किया जा रहा है। मंगलवार को नारायण को एक ग्राफिक विजुअलाइजेशन दिया गया था कि मंदिर कैसा दिखेगा। नारायण ने कहा स्थान के वातावरण को ध्यान में रखते हुए मंदिर पर काम किया जाएगा। हम यह भी सुनिश्चित करेंगे कि गिद्ध अभयारण्य प्रभावित न हो। अगले कदम इस तरह उठाए जाएंगे कि कोई कानूनी बाधा न हो। मंदिर रामदेवरा बेट्टा की 19 एकड़ जमीन पर बनेगा। नारायण ने कहा CM बोमे शिलान्यास करेंगे, तारीख को अंतिम रूप दिया जाना बाकी है। मंत्री ने निर्दिष्ट किया कि मंदिर परियोजना का चुनाव से कोई लेना देना नहीं है, यह भगवान का काम है या श्रीराम का काम है। हमने परियोजना रिपोर्ट तैयार करने के लिए 40 लाख रुपए प्रदान किए हैं। लेते छोटा सा ब्रेक, जल्द लौटेंगे ब्रेक के बाद। हिंदुस्तान के हर कोने में हम हैं मौजूद।
24 घंटे हालात पर गहरी नजर, खबरों से जुड़े चुपते सवाल और आपको दिखाता है धार्मिक, सामाजिक, राजनीतिक, लोकल और इंटरनेशनल न्यूज की सबसे बेहतर कवरेज, जो आपको रखती है हर पल बाखबर। देश और दुनिया भर की खबर के लिए देखते रहें केपी न्यूज 24/7। नूर एजुकेशन ट्रस्ट बीदर की ओर से चलाए जाने वाला नूर एमएड एंड बीएड कॉलेज बीदर, रिकॉग्नाइज्ड बाय एनसीटीई दिल्ली एंड एफिलेटेड टू गुलबर्गा यूनिवर्सिटी गुलबर्गा। एडमिशन आर ओपन फॉर द एकेडमिक ईयर 2022-23। विशेषज्ञ और सक्षम शिक्षकों द्वारा शिक्षा प्राप्त करने के लिए नूर एमएड एंड बीएड कॉलेज में दाखिला लें और शांत वातावरण में शिक्षा प्राप्त करें। बीदर शहर में बेहतर शिक्षा का एकमात्र केंद्र नूर एमएड एंड बीएड कॉलेज, शाहपुर गेट बीदर। फोन नंबर 9945283920, 8482297। ब्रेक के बाद स्वागत है आपका, देखते हैं आगे के समाचार। मुख्यमंत्री बसवराज बोम्मई ने मंगलवार को आईआईटी के अनुरूप कर्नाटक इंस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी केआईटी के रूप में चुने गए जिलों में नव निर्मित विश्वविद्यालयों और 7 सरकारी इंजीनियरिंग कॉलेजों का शुभारंभ किया। उच्च शिक्षा विभाग द्वारा आयोजित एक कार्यक्रम में बोम्मई ने वस्तुतः संस्थानों का उद्घाटन किया। उन्होंने कर्नाटक उच्च शिक्षा अकादमी के नवनिर्मित भवन का भी उद्घाटन किया। उच्च शिक्षा मंत्री डॉक्टर सी.एन. अश्वथ नारायण सहित विभिन्न विश्वविद्यालयों के कुलपति आदि उपस्थित रहे। भारत निर्वाचन आयोग ने बुधवार 29 मार्च को कर्नाटक राज्य के लिए मतदान तिथि की घोषणा की। राज्य विधानसभा चुनाव 10 मई को होने हैं और परिणाम की घोषणा 13 मई को होनी है। चुनाव से ठीक एक महीने पहले ECO नागरिकों से यह जांचने का आग्रह कर रहा है कि 10 मई को मतदान करने के लिए उनके नाम मतदाता सूची में है या नहीं। यदि वह किसी भिन्न निर्वाचन क्षेत्र में बदल गया है तो वे स्थानीय चुनाव अधिकारी ECO ने ऑनलाइन और मोबाइल ऐप वोटर हेल्पलाइन दोनों पर चुनावों की जानकारी की व्यवस्था की है। पाठक वोटर हेल्पलाइन पर अपने नाम की जांच कर सकते हैं और निकटतम पोल बूथ भी जान सकते हैं और वोटर हेल्पलाइन ऐप पर प्रासंगिक जानकारी प्राप्त कर सकते हैं। ECO के वोटर हेल्पलाइन ऐप की प्रमुख विशेषताएं यहां दी गई हैं। उपयोगकर्ता नए मतदाता पंजीकरण के लिए ऑनलाइन फॉर्म भर सकते हैं, एक अलग निर्वाचन क्षेत्र में जा सकते हैं, नागरिक मतदाता सूची में अपना नाम देख सकते हैं, यदि नहीं मिलता है तो सूची में नाम जुड़वाने के लिए आवेदन कर सकते हैं। हासन जिले के बेलूर में मंगलवार को श्री चन्नकेश्वर यात्रा महोत्सव के दौरान विश्व हिंदू परिषद VHP द्वारा कुरान के पाठ के खिलाफ निकाले गए जुलूस के दौरान कुछ देर के लिए तनाव व्याप्त हो गया। बताया जाता है कि रैली के दौरान कथित तौर पर एक युवक ने पाकिस्तान की तारीफ करते हुए नारे लगाए, जिससे हंगामा मच गया। हालांकि पुलिस ने युवक को हिरासत में ले लिया है। हालांकि VHP सदस्यों ने विरोध के दौरान सड़क पर धरना दिया। तहसीलदार और पुलिस अधिकारियों ने मौके का दौरा किया और बताया कि युवक को गिरफ्तार कर लिया गया है। उन्होंने प्रदर्शनकारियों को यह आश्वासन भी दिया कि वे किसी भी अप्रिय घटना की अनुमति नहीं देंगे। बाद में प्रदर्शनकारियों ने चन्नकेश्वर मंदिर तक अपना विरोध मार्च जारी रखा और तहसीलदार को एक ज्ञापन सौंपा। भारत निर्वाचन आयोग ECI ने बुधवार 29 मार्च को कर्नाटक चुनाव 2023 की तारीखों की घोषणा की। कर्नाटक राज्य में 10 मई को एक ही चरण में मतदान होना है और परिणाम 13 मई को घोषित किए जाएंगे। इस घोषणा के साथ ही प्रदेश में अब आदर्श आचार संहिता प्रभावी हो गई है। पार्टी के नेताओं को चेतावनी दी जाती है कि वे नागरिकों से अपने अनुकूल वोटों को आकर्षित करने के लिए कोई नकद मुफ्त या कुछ भी पेश न करें। ECI ने कोड उल्लंघन के खिलाफ शिकायत दर्ज करने के लिए नागरिकों के लिए एक आसान ऐप CVI JIL की घोषणा की है। वे वीडियो शूट कर सकते हैं या ऐप की तस्वीरें खींच सकते हैं और उन्हें तुरंत ऐप पर अपलोड कर सकते हैं। इस तरह यह ECI को दोषी प्रतियोगियों को अयोग्य घोषित करने के लिए महत्वपूर्ण सबूत देता है। CVI JIL ऐप के साथ लोग वोट हासिल करने के लिए निर्वाचन क्षेत्र के नागरिकों को पैसे या उपहार देने वाले उम्मीदवार या उसके अनुयायियों की तस्वीरें रिकॉर्ड कर सकते हैं।
फोटो वीडियो के अलावा ऐप देशांतर के साथ सटीक भूस्थान भी कैप्चर करता है और स्थान की आकांक्षा भी। एक बार जब नागरिक मल्टीमीडिया सामग्री को ऐप पर शिकायत के साथ अपलोड कर देता है तो MCI के उल्लंघनकर्ताओं को पुलिस हिरासत में लेने के लिए उड़न दस्ते के सटीक स्थान पर पहुंचने की उम्मीद होती है। ज्यादातर मामलों में अगर सही जानकारी दी जाती है तो ECI के उड़ान दस्ते समय पर मौके पर पहुंच सकते हैं और दोषियों को भौतिक साक्ष्य के साथ पकड़ सकते हैं और उन्हें सफलतापूर्वक दोषी ठहरा सकते हैं। CVI GIL ऐप के साथ उपयोगकर्ता MCC उल्लंघन मामले की स्थिति को भी ट्रैक कर सकते हैं। उपयोगकर्ता केंद्र में 1800-111-950 पर संपर्क या राज्य में 1950 पर संपर्क कर सकते हैं। KPCC के अध्यक्ष DK शिव कुमार ने आरोप लगाया है कि पूर्व मुख्यमंत्री BS येडियुरप्पा के घर पर हमला भाजपा के भीतर एक आंतरिक साजिश के कारण हुआ था जो उन्हें राजनीतिक रूप से खत्म करने के लिए था। आरक्षण के मुद्दे पर भ्रम पैदा करने के लिए मुख्यमंत्री बसवराज बोम्मई जिम्मेदार है। जब लोग अपने साथ हुए अन्याय का विरोध कर रहे हैं तो यह स्वाभाविक है कि वे सत्ता में बैठे लोगों पर अपना गुस्सा निकालेंगे, लेकिन इस मामले में भी येडियुरप्पा के खिलाफ विरोध हुआ है जो सत्ता में किसी भी पद पर नहीं है। यह दर्शाता है कि भाजपा के भीतर के लोगों ने हमले का मंचन किया है। आरक्षण के मुद्दे ने न केवल राज्य में बल्कि पूरे देश में भ्रम की स्थिति पैदा कर दी है। इस मामले में सुप्रीम कोर्ट पहले ही अपना पक्ष रख चुका है। आरक्षण बढ़ाने का कोई भी फैसला उचित शोध पर आधारित होना चाहिए, इसमें संविधान संशोधन की जरूरत है। उन्होंने आगे आरोप लगाया कि यह महज चुनावी हथकंडा है। फिर से एक नजर आज के मुख्य समाचारों पर। बीदर जिला चुनाव अधिकारी एवं जिला कलेक्टर गोविंद रेड्डी ने चुनावी तैयारियों का विवरण दिया। विधानसभा चुनाव के कार्यक्रम की घोषणा की गई। कर्नाटक कांग्रेस का कहना है कि वह 40% कमीशन वाली BJP सरकार को बाहर कर देगी। रामनगर के राम मंदिर पर 120 करोड़ रुपए खर्च होंगे, CN अश्वत्थ नारायण ने कहा। CM बोम्मई ने वर्चुअल रूप से 9 नए संस्करण लॉन्च किए। KP News के कर्नाटका के बुलेटिन में आज इतना ही। देखते रहिए KP News 24/7। धन्यवाद।